शॉर्टकटच्या चक्करमध्ये रेल्वेच्या धडकेमध्ये तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कल्याण स्थानकामध्ये घडली आहे. धक्कादायक म्हणजे ॲम्ब्युलन्स नसल्यानं तिचा मृतदेह स्ट्रेचरवरती हॉस्पिटलपर्यंत नेण्यात आला. कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन असल्यानं या ठिकाणी कायमच वर्दळ असते. असं असताना स्थानकामध्ये ॲम्ब्युलन्स नसल्यानं सर्व सोयी देण्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा हा फोल ठरलाय. पाहूयात एक रिपोर्ट. मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील सांगळेवाडी परिसरात राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीचा रेल्वेच्या धडकेत करुण अंत झालाय. अंकिता दुबे असं या तरुणीचं नाव आहे. ती कल्याण रेल्वे स्थानकाच्या दिशेनं जात होती. कल्याण पूर्वेतील साकेत महाविद्यालयात जाण्यासाठी तिनं शॉर्टकट मार्गाचा अवलंब केला आणि इथंच काळानं तिच्यावर खाला घातला. रेल्वे पटरी ओलांडताना तिला पाठीमागून येणाऱ्या रेल्वेची धडक बसली. या घटनेत तिचा जागेवर अंत झालाय. आज सकाळी 9:45 CST बाजूकडून कल्याणला येणारी ट्रेन, लोकल ट्रेन, प्लॅटफॉर्म क्रमांकाकडे एकीकडे असतात ना, ज्या ठिकाणी भिंत संपलेली आहे, संरक्षण भिंत, त्या बाजूने एक मुलगी रेल्वे ट्रॅक क्रॉस करीत असताना अपघात झाला व ती जागीच मयत झाली. त्या अनुषंगाने स्टेशन मास्टर यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना मेमो दिला आणि तात्काळ आमच्या कर्मचाऱ्यांनी सदर मयत मुलीस रुक्मिणी हॉस्पिटल येथे हलविलं आणि सदर ठिकाणी संरक्षण भिंत नसल्यामुळे आणि जी जनता जी आहे, प्रवासी जी आहे, ते नेहमी त्या बाजूने येत असतात, तर जनतेनेसुद्धा त्या बाजूला सुरक्षितता घेतली पाहिजे. आणि अशी सर्वांना मी आपल्या प्रसारमाध्यमाद्वारे विनंती करतो. तिचं नाव आहे अंतिमा देवी रामा अर्जुन दुबे, वय 28 वर्ष. ती कॉलेजला जात होती आणि कॉलेजला जात असताना हा प्रकार घडलेला आहे. सांगळेवाडी ते कल्याण स्थानकापर्यंत रेल्वे प्रशासनानं संरक्षक भिंत बांधलेली आहे. मात्र या कामात काही भाग मध्येच सोडल्यानं रहिवासी त्याचा शॉर्टकट म्हणून वापर करतात. त्यासाठी त्यांना धोकादायकरित्या रेल्वे रूळ ओलांडावा लागतो. मात्र यामुळे इथल्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं नियोजित पर्यायी रस्ता सुरू करून अर्धवट भिंतीचे काम पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. पब्लिक जो जाता है तो पहले आगे देखता है, पीछे साइड में देखता नहीं. और नजदीक गाड़ी आती तो हॉर्न बजाया तो पब्लिक ढचक जाती. अब वो लेडीज थी, लेडीज में बोले तो कैसा है, वो ढचक गई, उसको आगे का धक्का लगा बम्पर का, उसके बाद गिरी और वो बजी और उठकर ये बजाई, इसके लिए उसका एक्सीडेंट होगा. ये प्लेटफार्म का रास्ता खुलना चाहिए और क्या नाम है, यहाँ पे ये दीवार बंद कर दी जाए और प्लेटफार्म का रास्ता हमको साफ चाहिए. इसके वजह से ये हादसा होता है बार बार. एक हफ्ता में 2 हादसे हो चुके हैं अभी तक. आज ज्या मुलीचा अपघात झाला तो याच्यासाठी, ज्या अपघातासाठी सर्व जबाबदारी ही रेल्वेची आहे. कारण की रेल्वेने गेले 4 ते 5 महिने आधी ही भिंत बांधली व तो पर्यायी रस्ता बंद केला, त्यामुळे लोक हातात जीव घेऊन या पटरी क्रॉस करून येतात, त्यामुळे या मुलीचा जीव गेला. व ही भिंत बघाल तर अर्धवट बांधलेली आहे, इथे लोकांची वस्ती आहे, लहान मुलं खेळत असतात, तर याला सर्व जबाबदारी रेल्वेची आहे असं आमचं मत आहे. आणि रेल्वेने जर ही भिंत पूर्ण बांधली तर यापुढे कधी अपघात होणार नाही असं आम्हाला वाटतं. सदरील घटनेत धक्कादायक बाब म्हणजे अपघात झाल्यानंतर मयत तरुणीचा मृतदेह ट्रॅकवरून रुक्मिणीबाई हॉस्पिटलपर्यंत स्ट्रेचरवरून नेण्यात आला. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नसल्यानंही स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय. कल्याण रेल्वे पोलिसांनी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार रेल्वे स्थानकांच्या प्रबंधकांकडे मागणी केली आहे. मात्र अद्याप ॲम्ब्युलन्स उपलब्ध झालेली नाही. जिल्हा कार्याध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी, आज आमच्याकडून अशी मागणी आहे की आमचा जो हा पूर्ण एरिया आहे, ह्या एरियाच्या लगतची पूर्ण जी भिंत आहे, केंद्र शासनाने जी भिंत बांधलेली आहे, त्या भिंतीला या लोकांनी अर्धवट काम सोडल्यामुळे आणि जो जुना वसाहतीचा रस्ता जो होता, आज आमच्याकडे आज 25-30 हजार लोक राहतात, या लोकांचा वसाहतीचा रस्ता तो बंद झाल्यामुळे पर्याय रस्ता लोक वापरत असताना हा जो रस्ता जो आहे, या रस्त्याची अर्धवट भिंत सोडल्यामुळे आज इथं लोक दररोज काही ना काही इथं मृत्युमुखी पडत आहेत. तर असं न होता कामा नये. प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन आम्ही त्यांच्याकडे वारंवार कंप्लेंट दिलेली आहेत पोलीस प्रशासनाला, रेल्वेच्या प्रशासनाला, वरती आम्ही केंद्रामध्ये जाऊन सुप्रियाताई यांच्याकडे सुद्धा हा लेटर मांडलेला आहे, हा मुद्दा मांडलेला आहे आणि ह्या मुद्द्यावरती त्वरित काहीतरी कारवाई व्हावी. सांगायचा तात्पर्य, रेल्वे प्रशासनाची ही हलगर्जीपणामुळं वारंवार आमच्या लोक, आमच्या इकडची स्थानिक लोक वारंवार यांचा मृत्यू होतोय, दुर्घटना होते, ह्याचा सर्व जबाबदार रेल्वे प्रशासन आहे आणि ही गोष्ट बंद झाली पाहिजे. आणि जुना पर्याय रस्ता हा पुन्हा चालू झाला पाहिजे. अथवा हे न केलास तर महाराष्ट्र नवनिर्माण स्टाईलनी हा जो रस्ता आहे पूर्वीचा, हा
आम्ही तो तोडून मुरून काढू असं रेल्वे प्रशासनाला आम्ही आवाहन केलं. प्रवाशांना सर्व सोयी सुविधा पुरवण्याचा दावा रेल्वे प्रशासनाच्या वतीनं वारंवार करण्यात येतो. अशा वेळी मात्र प्रशासनाचा हा दावा सर्वस्वी फोल ठरतो. सुनील जाधव, AM News, कल्याण.